यावेळेस आदित्य ठाकरे आणि भरत गोगावले काय बोललेत पाहूयात. ज्याची भीती वाटते त्याला त्याच्यावर स्लेजिंग जास्ती केलं जातं. खरोखर मला ह्या सगळ्यात आज जे बाहेर उभे होते पायऱ्यांवर ज्यांना उभं केलेलं त्यांची क्यू येते त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. त्यांना अपेक्षा हीच होती की तिथे गेल्यानंतर आता 50 खोके वगैरे मला लोकांमधून ऐकू येतं पण जी त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदं मिळतील ती जी मिळाली नाहीत म्हणून बघा किती त्यांना इम्प्रेस करायला माझ्याविरोधात बोलायला लागतंय आणि गळ्यात काय काय घालून उभं केलं जातं त्यांची मला क्यू येते. पण हे जरी मी सांगत असेन तरी दुसरी बाजू हीच आहे की ती जी काही निदर्शनं झाली त्यांच्या चेहऱ्यावर जे नैराश्य दिसतंय जे शिवसेनेला प्रतिसाद मिळतो त्याच्याबद्दल जी भीती मनात बसलेली आहे. आम्ही केलेल्या घोषणाबाजी त्यांच्या वर्मी लागलेल्या आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आत्ताही आम्ही वाट पाहत होतो कोण काय विचारतोय किंवा काय तसं काय झालेलं नाही आहे म्हणून आम्ही शांततेमध्ये आमच्या घोषणा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता आम्ही सभागृहामध्ये आता हो चालू होईल त्यासाठी तिकडे चाललेलो. म्हणजे ऐका की दगड मारल्यानंतर पाण्यामध्ये जे पाणी उडतं चिखलात मारल्यावर चिखल उडतो त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली मर्यादा राखून जर चाललं तर हे काय होऊ शकत नाही आहे. तुम्हाला काल पण सांगितलं आणि आजही सांगतो आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नका आम्ही करणार नाही.